हॅलो स्टुडंट्स, प्रीवियस लेक्चरमध्ये आपण रॉड्स लॉ हा पॉईंट पाहिलेला होता आणि त्या रॉड्स लॉमध्ये आपण शेवटी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहिलेलं होतं. रॉड्स लॉमध्ये तीन इक्वेशन्स होते. पहिलं इक्वेशन होतं पी वन इज इक्वल टू पी नॉट वन एक्स वन. दुसरं इक्वेशन होतं पी टू इज इक्वल टू पी नॉट टू एक्स टू. आणि तिसरं इक्वेशन होतं पी इज इक्वल्स टू पी नॉट वन मायनस पी नॉट टू मल्टीप्लाइड बाय एक्स वन प्लस पी नॉट टू. हे तीन इक्वेशन रॉड्स लॉचे इक्वेशन्स आपण गृहित धरलेले होते आणि ह्या तीन इक्वेशनसाठी आपण हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहिलं होतं. तर काही विद्यार्थ्यांना हा ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचा पार्ट कॉम्प्लिकेटेड वाटला होता, म्हणून आजच्या लेक्चरमध्ये आपण हे जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, तर थोडासा हा पार्ट बघा. तर या ग्राफमध्ये जो फर्स्ट इक्वेशन होता त्याच्यासाठी हा स्ट्रेट लाईनचा पार्ट होता, सेकंड इक्वेशनसाठी या इक्वेशनसाठी हा स्ट्रेट लाईनचा पार्ट होता आणि थर्ड इक्वेशनसाठी हा स्ट्रेट लाईनचा पार्ट होता. तर हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेला होता, हाच पार्ट आपण पुन्हा एकदा एक्सप्लेन करणार आहे. तर आता लक्षात ठेवा, इक्वेशन वन, इक्वेशन टू आणि हे इक्वेशन थ्री, हे तिन्ही इक्वेशन स्ट्रेट लाईनच्या फॉर्मॅटमध्ये आहेत आणि स्ट्रेट लाईनचे इक्वेशन जे आहे ते आहे वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. तर हे तीन इक्वेशन मी या ठिकाणी सेपरेट केलेले आहे. पी वन इज इक्वल टू पी नॉट वन एक्स वन ऍड केलेला आहे प्लस झिरो, इथं प्लस झिरो दिसत नाही, फक्त तो मी ऍड केलेला आहे, या ठिकाणी प्लस झिरो आहे आणि हे थर्ड इक्वेशन आहे. हे तिन्ही इक्वेशन वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी, y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी च्या फॉर्मॅटमध्ये आहे. या दोन इक्वेशन मध्ये c ची किंमत झिरो आहे, c ची किंमत झिरो आहे, म्हणून हे दोन्ही ग्राफ मध्ये जी स्ट्रेट लाईन आहे ती ओरिजिन मधून पास झालेली आहे. या ठिकाणी ही ओरिजिन मधून पास झालेली आहे आणि या ठिकाणी ही ओरिजिन मधून पास झालेली आहे. या इक्वेशन मध्ये c ची किंमत झिरो नाही, ती पी नॉट टू आहे, म्हणजे प्लस व्हॅल्यू आहे काहीतरी समथिंग, म्हणून याचा इंटरसेप्ट इथे मी दाखवलेला आहे तो सी, म्हणजे हा थर्ड जो ग्राफ आहे तो इंटरसेप्ट मधून पास झालेला नाही. तर तुम्हाला या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये लक्षात येईल हा जो ग्राफ आहे तो ओरिजिन मधून पास झालेला आहे, हा जो ग्राफ आहे तो ओरिजिन मधून पास झालेला आहे आणि हा मात्र ग्राफ ओरिजिन मधून पास झालेला नाही. तर या डायग्राम मध्ये जे आपण तीन ग्राफ एकत्र लिहिलेले आहेत ते या ठिकाणी आपण सेपरेट दर्शवणार आहे. बघा, इक्वेशन वन जे आहे पी वन इज इक्वल टू पी नॉट वन एक्स वन. आता केमिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की सोल्युशन या टॉपिकमध्ये ज्या ठिकाणी वन असेल सबस्क्रिप्ट तर तो सॉल्व्हंट असणार आहे आणि जिथं सबस्क्रिप्ट टू असेल तो सोल्युटचा पार्ट असणार आहे. मग काही विद्यार्थ्यांना शंका होती की सर हा पी नॉट टू चा जो पार्ट आहे तो बिलो आहे आणि हा पी नॉट वन चा जो पार्ट आहे तो अबव आहे, असं का? हे पी नॉट वन आणि पी नॉट टू सेम का नाही, किंवा हा पी नॉट टू जास्त आणि हा पी नॉट टू कमी का नाही? तर याचं साधं सोपं आन्सर आहे, वन हा सॉल्व्हंट आहे आणि टू हा सोल्युट आहे. मग सॉल्व्हंट कोण असतो सोल्युशनमध्ये? ज्याचं प्रोपोर्शन जास्त असतं. मग ज्याचं प्रोपोर्शन जास्त असेल त्याचं प्रेशर सुद्धा काय असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणून सॉल्व्हंटचं प्रेशर जास्त आहे आणि सोल्युटचं प्रेशर कमी आहे. ठीक आहे, तर इथं लिहिलेलं आहे वन फॉर सॉल्व्हंट आणि टू फॉर सोल्युट. म्हणजे हे जे इक्वेशन आहे पी वन इज इक्वल टू पी नॉट वन एक्स वन, हे इक्वेशन सॉल्व्हंटसाठी आहे आणि पी टू इज इक्वल टू पी नॉट टू एक्स टू, हे इक्वेशन सोल्युटसाठी आहे. मग या इक्वेशनसाठी आपण इथं ग्राफ ड्रॉ केलेला आहे, हे इक्वेशन स्ट्रेट लाईनच्या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, तर या इक्वेशनमध्ये एकदा मी एक्स वनची किंमत झिरो टाकणार आहे
आणि एकदा एक्स म्हणजे किंमत मी 1 टाकणार आहे तर काय होईल बघा ज्यावेळेस वेपर प्रेशर म्हणजे P1 असणार आहे वेपर प्रेशर P1 वर्सेस मोल फ्रॅक्शन x1 याचा ज्यावेळेस मी ग्राफ करणार आहे त्यावेळेस x1 ची किंमत एकदा मी 0 घेतली इथे किंमत 0 घेतली तर ह्याचा प्रॉडक्ट m बाय 2 0 असणार आहे म्हणजे तो पॉइंट इथे असणार आहे या ठिकाणी आणि ज्यावेळेस मी x1 ची किंमत 1 घेणार आहे त्यावेळेस या इक्वेशन ची किंमत होईल p1 = p0 तर तो पॉइंट मी इथे लिहिलेला आहे x1 ला x1 is equal to 1 ला किंमत p1 ची p0 इतकी आहे आणि ही स्ट्रेट लाईन आपण ड्रॉ केली कारण का या ठिकाणी इंटरसेप्ट आहे तो म्हणजे c ची किंमत आहे ती 0 आहे म्हणून तो ओरिजिन मधून पास केला आणि या पॉइंट पर तो आपण ड्रॉ केलेला आहे ही झाली स्ट्रेट लाईन या इक्वेशन साठी आता सिमिलर ग्राफ तुम्हाला या ठिकाणी दिसायला हवा होता पण थोडासा चेंज केलाय का चेंज केलेला आहे कारण का जो वेपर प्रेशर आपण वाय ऍक्सिसला या ठिकाणी दाखवलेला तो या ठिकाणी न दाखवता आपण या ठिकाणी दाखवलेला आहे त्यामुळे थोडासा ग्राफ वेगळा दिसतोय तुम्हाला हा आणि हा ग्राफ सेमच आहे फक्त वेपर प्रेशरचा वाय ऍक्सिस या ठिकाणी डाव्या साईडला न दाखवता आपण उजव्या साईडला दाखवलेला आहे आणि याही ठिकाणी सेम कंडिशन आपण अप्लाय करणार आहे एकदा एक्स टू ची किंमत 0 टाकायची आणि एकदा एक्स टू ची किंमत 1 टाकायची आहे बघा हे इक्वेशन काय होईल एक्स टू ची किंमत 0 टाकल्यानंतर हा प्रोडक्ट जो होईल तो 0 असणार आहे म्हणजे तो पॉइंट हा असणार आहे आणि एकदा एक्स टू ची किंमत ज्यावेळेस 1 टाकणार आहे आपण या ठिकाणी त्यावेळेस 1 मल्टीप्लाइड बाय p02 म्हणजे p2 इज इक्वल टू p02 येणार आहे आणि तो पॉइंट मी या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे या x2 इज इक्वल टू 1 ला जे प्रेशर असणार आहे ते काय असणार आहे p02 आणि हा स्ट्रेट लाईनचा पार्ट आलेला आहे तर हे झालं सॉल्व्हंटसाठी ग्राफ आणि हा झाला सोल्युटसाठी ग्राफ आता राहिला सोल्युशनसाठी मग ते इक्वेशन असणार आहे आपलं थर्ड इथे लिहिलेलं आहे मग इक्वेशन 3 पी इज इक्वल टू p01 मायनस p02 x1 प्लस p02 तर या ठिकाणी मोल फ्रॅक्शन आहे x1 म्हणून पी वर्सेस x1चा ग्राफ ड्रॉ करायचा आहे ते वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन आहे पी वर्सेस असणार आहे x1 मग हा x1 आहे त्याची सुरुवातीची किंमत x1 इज इक्वल टू 0 आहे आणि ते x1 इज इक्वल टू 1 असणार आहे 1 ठीक आहे चला या हा जो इक्वेशनचा पार्ट आहे x1 इज इक्वल टू 0 याची किंमत या इक्वेशन मध्ये टाकूया आपण x1 ची किंमत 0 आली तर हा सर्व प्रोडक्ट तुमचा 0 येणार आहे आणि पी इज इक्वल टू एक किंमत राहणार आहे p02 म्हणजे ज्यावेळेस x1 इज इक्वल टू 0 आहे त्यावेळेस वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन काय असेल p02 तर मी इथं p02 दाखवलेला आहे आता x1 ची किंमत किती घ्यायची आहे 1 ती या इक्वेशन मध्ये जर पुट डाऊन केली इथे x1 ची किंमत 1 आहे तर इक्वेशन होईल p01 मायनस p02 प्लस p02 मग हा प्लस p02 आणि हा मायनस p02 कॅन्सल होईल आणि राहील p01 तर हा p01 कोणासाठी भेटला पी साठी भेटला म्हणून या ठिकाणी आपण x1 इज इक्वल टू 1 ला किंमत टाकलेली आहे p01 इथं पी इज इक्वल टू p01 आहे आणि इथं पी इज इक्वल टू p02 आहे मग 2 हा बिलो घेतलेला आहे आणि 1 हा अबव घेतलेला आहे काय घेतलेला आहे कारण का 1 हा सॉल्व्हंट आहे आणि 2 हा सोल्युट आहे ठीक आहे का म्हणून आणि या ठिकाणी बघा y इज इक्वल टू mx प्लस c सी इंटरसेप्ट इथे 0 नाही p02 आहे म्हणजे हा इंटरसेप्टचा पार्ट आला सी चा पार्ट आला म्हणून ग्राफ ओरिजिन मधून न पास होता अबो लेवल म्हणजे 0 च्या अबो पार्ट मधून तो पास होईल आणि हा स्ट्रेट लाईन तर आता हा एक ग्राफ हा दोन ग्राफ आणि हा तिसरा ग्राफ एकत्र केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा ग्राफिकल नोटेशनचा पार्ट भेटेल तर हे होतं राऊल्ट्स लॉ साठी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन इन डिटेल पार्ट तर राऊल्ट्स लॉ साठी इक्वेशन 1, 2 आणि 3 जो पार्ट होता तो आपण 1, 2 आणि 3 या पद्धतीमध्ये कंप्लीट केलेला आहे पण एक्झाममध्ये हा डिस्क्रिप्टिव्ह डाटा लिहिण्याची अजिबात गरज नाही बोर्ड एक्झाममध्ये फक्त तुम्ही हा ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचा पार्ट लक्षात ठेवायचा आहे आणि हा कसा आला ह्याच्यासाठी तुम्ही हे लेक्चर रेफर केलं तरी चालेल ठीक आहे तर पुन्हा एकदा सर्व ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स केअरफुली स्टडी करा
नेक्स्ट लेक्चरला भेटूया, तोपर्यंत टेक केअर।